संस्थेचे अध्यक्ष श्री जाधव सर, संस्थेचे खजिनदार भास्कर सावंत सर, शाळेचे मुख्याध्यापक कुमार सर, उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि माझ्या विद्यार्थी बालमित्र मैत्रिणींनो, या सगळ्यांना अभिवादन करू। आज मी तुम्हाला सर्वप्रथम मराठी दिनाच्या 27 फेब्रुवारी मराठी दिन आणि आजचा 28 फेब्रुवारी विद्यार्थी या दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्याकडे जो कार्यक्रम दिलेला आहे ती म्हणजे थोडक्यात विज्ञान दिनाची माहिती। ती सर्वप्रथम मी अगोदर हे जे आहे हे उपकरण कशाच्या कोणत्या तत्वावर अवलंबून आहे पर्याय मी सांगणार आहे। तीन पर्याय असणार आहे। तीन पर्याय ऐका अगोदर। पहिलं म्हणजेच प्रकाशाचे परावर्तक रिफ्लेक्शन ऑफ लाईट। सेकंड प्रकाशाचे अपवर्तन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट। आणि तिसरं प्रकाशाचे अपस्करण डिस्पर्शन ऑफ लाईट। तर यापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे असं तुम्हाला वाटतंय पटकन उत्तर द्या। बघा हा वरती आलेला आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट उत्तर बरोबर आहे। प्रकाशाचे परावर्तन याच्यावर म्हणजे साधं आपण या ठिकाणी पाहतोय त्या दृष्टीने आपण इथे काय आहे फुफ्फुस आहे किंवा लंग्स आहे ना लंग्स कसे चालतात। आता या ठिकाणी बघा आपला आपण श्वास घेतो आपण नेहमी म्हणतो नाकाने श्वास घेतो पण खरंच नाकाने श्वास घेतो का त्याला आणखी कोणतीतरी गोष्ट त्या ठिकाणी अपेक्षित असते ती म्हणजे आपल्या बरोबर इथे मध्यभागी हात लावतो ना इथे तर त्या ठिकाणी पातळ पडदा असतो आणि तो पडदा ज्यावेळेला खाली जातो त्यावेळेला बघा याच्यामध्ये हा जो फुगा आहे आजूबाजूचे फुगे आहेत ते फुटतात म्हणजे फुफ्फुस आहेत ते फुटतात अशा पद्धतीने। तर मला या ठिकाणी असं म्हणायचं प्रश्न असा आहे की हे त्याच्या पाठीमध्ये तत्व कोणतं आहे त्याच्यामध्ये पाठीमध्ये तत्व कोणतं आहे एक हवेचा दाब, दोन वातावरणाचा दाब, तीन रक्ताचा दाब। त्यामुळे झालेलं बघा प्रश्न पटकन सांगा आज वरती आलेल्या पुढच्या गटासाठी पटकन उत्तर द्यायचं हवेचा दाब उत्तर अगदी बरोबर आहे। दुसरा नाही दोन गुण मिळणार आहे। न्यूटनची डिस्क म्हटली जाते न्यूटनची डिस्क ही सात रंगाने बघायचं होते सात रंग बरोबर आहे। मी याला गती दिली तो गटाला प्रश्न आहे याला जर गती दिली ते हे वेगाने खेळले तर सर दाखवतील आता देवधर सर दाखवतील कोणता रंग कोणता रंग दिसेल कोणता रंग दिसेल प्रश्न होता पटकन पांढरा उत्तर बरोबर आहे। जोरदार काय होते देवधर सरांसाठी गरीबांची कोणती आकृती आहे प्लांट सेल उत्तर बरोबर आहे दोन दोन नऊ गुण आहेत गट बीला सहा गुण आहेत गट सीला सात गुण आहेत गट डीला आठ गुण आहेत सर्वात जास्त गुण गट एल आहे नऊ गुण विजेता होत आहे एपीजे अब्दुल कलाम गड उभं राहिले जोरदार काय गट एला नऊ गट बीला सहा कोणत्या सूत्राने चाले कोण बोलतो राजा आणि कुठले दळहाले